मोठी बातमी मुंबईतल्या अंधेरीमधल्या अंबोली भागातल्या टिंबर मार्टला आग लागली होती आणि अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अंधेरीतल्या एसवी रोड परिसरामध्ये ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. आता घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या शेजारी हे टिंबर मार्ट आहे आणि त्या ठिकाणी वखारीला आग लागल्याची घटना घडलेली होती. वखारीला आग लागल्यामुळे ही आग पसरण्याची भीती जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी 6 अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. अंधेरीतल्या एसवी रोड परिसरामध्ये हा टिंबर मार्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. अंधेरीतल्या एसवी रोड परिसरामध्ये ही आग लागल्याची घटना जवळपास संध्याकाळच्या वेळेला घडलेली होती. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. आग बुजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत तुषार शेटे. तुषार, या संदर्भातली अधिक काय माहिती मिळते? वृषाली, ही आग लागलेली आहे बांबूचं गोडाऊन जे होतं आंबोली भागातलं, या सगळ्या गोडाऊनला ही आग लागलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे का, या सगळी ही जी गोडाऊन होतो ही सगळी अनधिकृत गोडाऊन आहेत. रस्त्याच्या याच्यावरती त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र संध्याकाळची वेळ आहे, त्यात अंधेरीचा भाग आहे आणि यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी देखील प्रचंड जबरदस्त झालेली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळायला या सगळ्या गोष्टींमुळे अद्याप वेळ लागतोय. अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये 4 फायर इंजिन आहेत आणि 4 जम्बो टँकर आहेत, ज्याच्या साह्याने आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम अद्याप सुरू आहे. मात्र अद्यापही आग नियंत्रणात आलेली नाहीये. उलट भीती अशी वाटते आहे की संपूर्ण ही जी चेन आहे दुकानांची, ही सगळी चेन ही बांबूच्या दुकानांची आहे. त्यामुळे ही आग जर बाजूला पसरली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्याच बाजूला या दुकानं जी आहेत त्या दुकानांच्या मागच्या बाजूला रेल्वे लाईन आहे आणि ही राई आणि हा संपूर्ण जी आग जर पसरली तर कदाचित ही आग रेल्वे ट्रॅकवरती जाऊ शकते आणि पश्चिम रेल्वेच्या ज्या गाड्या आहेत, बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या, त्यांच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो. आणि त्यामुळे अग्निशमन दलाचा सगळ्यात महत्वाचा प्रयत्न सध्या असाच असणार आहे की लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवणं हेच सध्या आता अग्निशमन दलासमोरची सगळ्यात मोठी कसोटी ठरणार आहे. तुषार, रेल्वेवर याचा काही सध्या परिणाम झालेला आहे का? केवळ संध्याकाळची वेळ आहे, कर्मचारी जे आहेत ते आता घरी जायला निघालेले आहेत, काही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी? अगदी बरोबर. आता सध्या तरी थेट परिणाम जरी झाला नसला तरीही अंधेरी ते बोरिवली किंवा चर्चगेट ती बोरिवली धीम्या मार्गाची जी वाहतूक आहे ती वाहतूक याच्यामुळे थोडीशी काळजीची तिथे घेतली जाते आहे. त्याचबरोबर एसवी रोड जो आहे हा एसवी रोड प्रचंड जाम झालेला आहे, कारण की संध्याकाळची वेळ आहे, या वेळेवरती प्रचंड गर्दी या भागामध्ये असते. आणि जसं मी आधी पण सांगितलं की या गर्दीमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचायलाही बराच वेळ लागतेलो आहे. आणि ही सगळी दुकानं जी आहेत रेल्वे स्टेशनच्या बाजूची एसवी रोडवरची दुकानांची चेन आहे, अनधिकृत आहेत, छोटी दुकानं आहेत आणि त्याच्यामुळेच ही जी आग पसरते आहे त्याच्यावरती कंट्रोल करणं हे खूप कठीण झालेलं आहे आता. धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.